महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर. डॉक्टर आराधना भामरे यांनी कर्करोगावर महिलांना केलं मार्गदर्शन. धुळे येथील महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर व मोफत शिवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले. मनपा महिला बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल व उपसभापती विमलताई पाटील यांनी या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सौ आराधना भामरे यांनी यावेळी कर्करोगावर महिलांना मार्गदर्शन केलं. पण आपण ओळखत असाल माझे सासरे बाबा श्री सुभाष भामरे आणि माझे पती डॉक्टर राहुल भामरे, दोघेही कॅन्सर तज्ज्ञ आहेत. त्यांच्यामुळे मला बऱ्याच अशा कॅन्सरच्या महिला, स्त्रियांमध्ये कॅन्सरच्या महिला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. आणि इथे धुळ्यात येण्यापूर्वी मी कॉल्पोस्कोपी नावाच्या एका तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं होतं, ज्याच्यामध्ये सर्व्हाइकल कॅन्सर आल्यानंतर मला फार वाईट वाटायचं की कॉल्पोस्कोपी मला कुठे वापरताच येते, कारण डायरेक्ट जेव्हा मी स्त्रिया बघते पूर्णपणे कॅन्सर निर्माण झालेले असते. आणि गंमत म्हणजे मी बऱ्याच पहिले एक दोन वर्ष खेडोपाडी जाऊन कॅम्प्स घेतले होते, स्क्रीनिंग कॅम्प्स, महिलांच्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी कॅम्प्स घेतले होते. आणि त्या कॅम्पमध्ये हीच कर्मचारी माझ्याबरोबर सगळीकडे फिरत होती. तिला माहित होतं की ती साधी सोपी टेस्ट आहे, संपदा मॅडमना माहिती असेल, पॅप स्मिअर VIA एवढी साधी सिम्पल स्क्रीन. ती महिला कर्मचारी माझ्याबरोबर गावोगावी फिरायची, पण तिला कधी असं वाटलं नाही की कधी आपण आपली स्वतःची तपासणी करून घ्यावी किंवा बाकीच्या महिलांना दाखवावं. आणि त्याचवेळी ती तिच्या बहिणीला घेऊन आली की हिला रक्त जात आहे अंगावरून, काय आहे, बघितलं तर मोठा कॅन्सर होता तो. तर तेव्हापासून मला असं फार वाटतं की सगळ्यांना, स्पेशली स्त्रियांना, कॅन्सर बद्दल सर्व माहिती असली पाहिजे. आपल्याला महिला दिनामध्ये पाककृती स्पर्धा असतात, काही काही जणांना काहीतरी मेकअपची स्पर्धा असते, कुठल्या कुठल्या स्पर्धा असतात, पण ही एक अशी गोष्ट आहे स्वतःच्या आरोग्याबद्दलची माहिती मिळणं. हे आपण महिला नेहमी दुर्लक्ष करतात या गोष्टीकडे. जन्मल्यापासून मरेपर्यंत दुसऱ्याचा, कुणाच्या तरी मुलगी असता तुम्ही, बहीण असता, मग पत्नी होता, आई होता, सून होता, पण स्वतःकडे कधी तुम्ही लक्ष देता का? नेहमी मुलांना खाऊ घातलं की त्यांचं उरलेलं उष्ट मग ताट संपवतात आणि त्याच्यातच माझं जेवण झालं म्हणून सांगता. सकाळी नवऱ्याचा डबा बांधून देता, मग त्याच्यामध्ये काही उरलं असेल तर तोच नाश्ता म्हणून खाता. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष नसतं. मुलं आजारी पडले, बाकीचे आजारी पडले की त्यांना काढा बनवून देणार, जेवण देणार व्यवस्थित, सूप वगैरे देणार. स्वतः आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपलं करणारं कोण असतं? स्वतःकडे आपण कधीच लक्ष देत नाही. त्यामुळे असं होतं काय की जेव्हा परिस्थिती एकदम हाताबाहेर जाते, जेव्हा सुरू होतो, निर्माण होतो, बहुतेक कॅन्सरचं काहीतरी प्री कॅन्सर स्टेज असते. आणि आपलं, माझा उद्देश हा आहे की तो जो प्री कॅन्सर स्टेज असतो तो प्रत्येक महिलेला ओळखता आला पाहिजे. महिलांमध्ये बहुतांश प्रमाणामध्ये चार प्रकारचे कॅन्सर असतात. पहिला स्तनांचा कॅन्सर, दुसरा सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड आहे, गर्भाशय मुख, त्याचा कॅन्सर, तिसरा ओव्हेरियन कॅन्सर, अंडकोशी, त्याचा कॅन्सर, चौथा युट्राईन कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. ह्याच्या व्यतिरिक्त असेही बरेच कॅन्सर आहेत जे पुरुषांना, महिलांना, दोघांना होतात. तोंडाचा कॅन्सर जो तंबाखूमुळे होतो. आणि असं नका समजू की महिला बिडी किंवा तपकीर ओढत नाही. तुमचा नवरा जरी बिडी फुंकत असेल तर त्याचा जो स्मोक असतो, त्याच्यातून तंबाखू निघते, त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. तपकिरी जे लावतात तोंडामध्ये त्याच्यामुळे कॅन्सर होतो. तर हे सगळे निरनिराळ्या प्रकारचे कॅन्सर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या सासऱ्यांना, माझ्या वडिलांना रोजच्या रोज बघायला मिळतात. आणि त्यातले स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि अंडकोशीचा कॅन्सर, हे चार कॅन्सर ह्यांचं प्रेझेंटेशन मुख्यतः मला बघायला मिळतं. आपण सुरुवात करूया त्यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, स्थायी समिती सभापती सौ किरणताई कुलेवार, विरोधी पक्षनेत्या सौ कल्पनाताई महाले, नगरसेविका कल्याणीताई अंपळकर, उपायुक्त डॉक्टर संगीता नंदुरकर, नगरसेविका सौ सुरेखाताई ओगले, नगरसेविका भारती माळी, भाजपाच्या महिला महानगर प्रमुख मायदेवी परदेशी, नगरसेविका वंदनाताई थोरात, सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. बोला. नमस्कार. आज जागतिक महिला दिवसाच्या
सगळ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आपण आज जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर, रक्तगट तपासणी, कॅन्सरवर मार्गदर्शन, काय दैनंदिन जीवनात तणाव राहतं त्याच्यावर मार्गदर्शन केलं, तर कॅन्सरवर आराधनाताई भामरे यांनी मार्गदर्शन केलं, आणि स्ट्रेस होतं आपल्या महिलांना त्याच्यावर पूनमताई सोलंकी यांनी मार्गदर्शन केलं. महिला बचत गटांना 2-2 लाख रुपये हे कर्ज देण्यात आलेलं आहे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.